गेल्या 2-3 दिवसात दिल्लीतील जनता तापमानाचा पारा 40 उंबरठ्यावर धडकताच हैरान झाले. पण गेल्या महिन्यापासून महाराष्ट्रातील जनता तापमानाचा उच्चांकी पारा झेलत असून या वाढत्या तापमानात आबालवृद्धांबरोबर पशुपक्ष्यांना सुद्धा याचा फटका बसत आहे. चिमण्या, कावळे, साळुंकी तसेच इतर पशुपक्षी मिळेल तेथील पाण्याकडे धाव घेत असून कुत्रे जिकडे थंडावा मिळेल अशा जागी आसरा घेत आहे. नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर दुपारच्या वेळेला चिटपाखरूही दिसत नाहीत. या वाढत्या पाऱ्यामुळे कधी एकदा मान्सून बरसतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले दिसत आहे. माय न्यूज ब्युरो पुंतांबा.